आरसीएनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी दीक्षा भावे. आरसीएनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपले स्वागत. मी रहमान. सध्या पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यामध्ये मलेरिया आणि डेंग्यूची साथ सुरू झाली आहे व रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या शहरामध्ये 9 रुग्ण ऍक्टिव्ह आहे. जून महिन्यामध्ये नवीन 9 पॉझिटिव्ह रुग्ण आले होते. मनपातर्फे ठिकठिकाणी नागरिकांसाठी जनजागृतीचं काम सध्या सुरू आहे. त्याबद्दल डास होणे यासाठी त्यांना माहिती दिली जात आहे. उरण तालुक्यातील चिरनेर येथील निसर्ग सौंदर्य लाभलेल्या अक्कादेवी बंधारा भरून वाहू लागल्यानं पर्यटकांची तेथे तुफान गर्दी होऊ लागली आहे. चिरनेर पावसाळी पर्यटन ठिकाण म्हणून गणलं जाऊ लागलंय. या बंधाऱ्यावर उरण मधील स्थानिक पर्यटकांसह नवी मुंबई, पनवेल व पेण तालुक्यातील पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहेत. पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले वळतात धुक्याचे शहर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीच्या दिशेनं. नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी येथील घाटमाथ्यावर असलेल्या उंटदरी परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. याच दाट धुक्याचा आणि उंटदरीतील कोसळणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली असून पर्यटक येथील निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेताना दिसतायत. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज पंढरपूरमधील संत नामदेव पायरीपासून जनस्वराज्य यात्रेला शुभारंभ केलाय. आगामी काळात भाजपने जर आमचा विचार केला नाही तर एकला चलोची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा जानकर यांनी भारतीय जनता पक्षाला दिलाय. श्री संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर आहे. बीडजवळील श्री क्षेत्र कपिलधार येथील मुक्कामी राहिल्यानंतर पालखी मार्गस्थ होत आहे. हाती भगवी पताका घेऊन गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन बीड जिल्ह्यात झालं. सध्या कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडत असून सर्व नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. याचबरोबर कोकणातील सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत. साहजिकच येथील तरुणाई पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. धुळे सोलापूर महामार्गावरील टोल नाक्यावर आज BRS पक्षाच्या वतीनं 20 किलोमीटरच्या अंतरातील वाहनांना टोल माफी करावी यासाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी हर्षवर्धन जाधव म्हणाले की शासनाच्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. शासनाच्या नियमाप्रमाणे 60 किलोमीटरच्या आतमध्ये टोल नाका असू नये. आधीच अवकाळी पावसामुळे पिकांचं झालेलं नुकसान व घरात पडून असलेल्या कापसामुळे बळीराजा हवालदिल झालाय. जिल्ह्यात पावसाच्या आगमनानं खरीपाच्या पेरणींना वेग आला असताना दुसरीकडे आता त्यातच मजुरांचा तुटवडा असल्यानं मजुरीचे दर वाढलेत. मजुरीचे दर परवडत नसल्यानं शेतकऱ्यांचे कुटुंब स्वतः पेरणी करत असल्याचं चित्र पाहायला मिळते. 2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत हे मी अनेक वेळा बोललो आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी माझ्या पक्षाचं नाव दुसऱ्या कोणालाही देणार नाही. हल्ली पक्ष चोरू लागले आहेत असंही ते म्हणाले. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलंय. मतदानावेळी बोटावर शाई नाही तर चुना लावा असं आंदोलनकर्ते म्हणाले. लोकशाही वाचवण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा कठोर करा अशी प्रमुख मागणी या दरम्यान करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त धुळे जिल्हा दौऱ्यावर येण्याआधी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शहरातील देवपूर दत्त मंदिर चौकात रास्ता रोको करून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री दौऱ्याच्या बंदोबस्तावर असलेल्या दत्त मंदिर चौकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे सध्या विदर्भ दौऱ्यावरती असून दुसऱ्या टप्प्यामध्ये ते मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. त्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातील शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात असून वापरानंतर या पिशव्या नाल्यात फेकून दिल्या जात असल्याचं दिसत आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून प्लास्टिक पिशव्यां वापरकर्त्यांवर कारवाई केली जात असल्याचं सांगितलं जातं. मात्र आज शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा संघटक रुपेश भोईर यांनी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फुल मार्केटमध्ये स्ट्रिंग ऑपरेशन करत प्लास्टिक बंदी मोहिमेचा फज्जा उडाल्याची बाब उघडकीली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या या विरोधात भारत राष्ट्रीय समिती BRS आक्रमक झाली आहे. सोमवारी BRSच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते खासदार हरिभाऊ राठोड आणि आमदार दिगंबर विशे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं केली.
धाराशिव शहरातील शाहूनगर व गालिबनगर येथे रस्ते नाल्याची दुरावस्था झाली आहे. नागरिकांना चालताही येत नाही तर घाणीमुळे आरोग्य धोक्यात आलंय. नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने त्याचा निषेध म्हणून नागरिकांनी शिवसेना उपशहर प्रमुख बापू सोडुंके यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या आवारात चिखल फेकून आंदोलन केलं. प्रशासन न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. आज उद्धव ठाकरे हे अमरावती दौऱ्यावर असून त्यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या सभेला शिवसैनिकांची एकच गर्दी जमली होती. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मी माझ्या पक्षाचं नाव दुसऱ्या कोणालाही देणार नाही असंही ते यावेळी म्हणाले. चांदूरबाजार तालुक्यातील मासोद येथील शेत शिवारामधील विद्युत खांबातील प्रवाहामुळे शॉर्ट सर्किट होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली असून महावितरण विरुद्ध शेतकऱ्यांचा रोष व्यक्त होत आहे. गिरीधर रामरावजी किटुकले असं मृतक शेतकऱ्याचं नाव आहे. सोमवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ते आपल्या शेतामध्ये सोयाबीन पीक पाहण्याकरिता गेले असता शेतामध्ये असलेला विद्युत प्रवाहाच्या खांबामध्ये शॉर्ट झाला आणि ते शॉर्ट सर्किटच्या कचाट्यात सापडल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. आज अमरावतीत राणा दाम्पत्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गटाकडून रवी राणा व नवनीत राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. त्याचबरोबर रवी राणा यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आलाय. दरम्यान पोलीस व ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात झटपट सुद्धा झाली होती. उद्धव ठाकरे यांची सभा आटोपल्यानंतर ठाकरे गटाकडून राणा दाम्पत्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2 दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर आले असता शहरात विविध ठिकाणी जंगी त्यांचं स्वागत करण्यात आलं. बडनेरातील यवतमाळ टी पॉइंट मार्गे अमरावतीत त्यांचा काफिला दाखल होत असताना वाटेतच अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं स्वागत केलं. तर हे होता आरसीएन सुपरफास्ट 20. अशाच महाराष्ट्रातील महत्वाच्या 20 घडामोडी जाणून घेण्याकरता पाहत रहा फक्त आरसीएन सुपरफास्ट 20. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.